इथं सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. एनडीएची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी समर्थनाचं पत्र दिल्याचीही माहिती मिळते. त्यानंतर एनडीएकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. तर 8 तारखेला मोदींचा शपथविधी होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. थोड्याच वेळामध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे. इथे देखील सत्ता स्थापनेसंदर्भात हालचालींना वेग आलेला आहे. स्वतः शरद पवार सुप्रिया सुळे या बैठकीसाठी म्हणून दिल्लीमध्ये दाखल झाले. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. थेट आपण जाऊयात इंडिया आघाडीच्या बैठकीच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आता कोण उपस्थित आहे? निखिल, आपण थेट दृश्य दाखवतोय. संजय राऊत बैठकीसाठी दाखल झाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्ही नेते दाखल झाले आहेत. हात उंचावून त्यांनी प्रसारमाध्यमांना एक जी पोच आहे ती दिलेली आहे. इंडिया आघाडीची बैठक पुढच्या काही क्षणामध्ये सुरू होऊ शकते आणि आत्ता या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे महाराष्ट्रातले 4 नेते जे आहेत ते दाखल झाले आहेत. त्यांच्यापूर्वी राहुल गांधी, सोनिया गांधी, के सी वेणुगोपाल, प्रियांका गांधी हे सगळे नेते, तेजस्वी यादव आहेत ते देखील दाखल झाले आहेत. एकीकडं एनडीए आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आणि दुसरीकडे इंडिया आघाडीची आता ही बैठक होती. खास करून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोन्ही नेत्यांनी समर्थनाचं जे पत्र आहे ते एनडीएच्या मीटिंगमध्ये भाजपला दिल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळं साहजिकच आहे इंडिया आघाडीच्या बैठकीची ही धाकधूक आहे जी आहे ती आता वाढलेली आहे असं म्हणता येईल. कारण हे दोन्ही नेते आल्याशिवाय इंडिया आघाडीचं जे चित्र आहे ते क्लिअर होऊ शकत नाही.